आणि अतिशय महत्त्वाची बातमी आहे, मला रस्त्यावरून उचलून गाडीत कोंबलं आणि एका दवाखान्यात भरती केलं, मला कुठलाही त्रास नसताना माझी बीपी चेक केली आणि तुम्हाला अटॅक आल्याचं सांगितलं। ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी आग्र्यातून सुटका झाली त्याचप्रमाणे माझी सुटका झाल्याचं नितीन देशमुख म्हटलेले आहेत, तेव्हा पाहूयात नितीन देशमुख नेमके काय म्हणतायत ते। ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून सुटका झाली होती तशी सुटका आमची झाली आज। मग तू काय विचारतो? अर्जावर माझी सहीच नाहीये। जे मी इंजेक्शन टोचले हा आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे। मी ज्यावेळेस हॉटेलवरून 12:30 दरम्यान निघालो होतो, तिथं खूप मोठा वाद झाला। गुजरातचा पोलीस बंदोबस्त, जवळपास 300-400 पोलीस त्या हॉटेलला पहारी करी म्हणून होते। जसे काही गुजरातचे पोलीस प्रशासन आहे का कोणाचं पक्षाचं काम करतात, ही वस्तुस्थिती पाहायला तिथं मिळाली। 12:30 दरम्यान जेव्हा मी तिथून निघालो, मला तिथले रस्ते माहीत नव्हते, माझ्या मोबाईलची बॅटरी एकदम डाऊन झाली होती आणि वरून पाणीसुद्धा होतं। अशा परिस्थितीत मी रस्त्यानं चालत होतो, एखादं कोणतं वाहन मिळालं का कोणती गाडी मिळाली की त्याच्यात बसून आपण महाराष्ट्रामध्ये जाऊ, आपल्या मुंबईत जाऊ। परंतु माझ्या मागं जो पोलीसचा ताफा होता, त्या पोलीसचा जा ताफा कोणत्या वाहनाला थांबू देत नव्हता, कोणती गाडी तिथं थांबू देत नव्हती। मी रस्त्यावर, रातचा टाईम होता, 3 टाईम होता, रस्त्यावर एकटा होतो आणि मोबाईलवर माझ्या नेत्याशी मी संपर्क सतत साधत होतो। अशा परिस्थितीत मला महाराष्ट्रातून गाडी नेण्यासाठी येत होती असं समजतात तिथल्या स्थानिक पोलिसांनी 20-25 लोकांनी मला जबरदस्ती उचलून गाडीत कोंडलं आणि गाडीतून नेऊन मला सरकारी दवाखान्यामध्ये दिलं। आणि सरकारी दवाखान्यात नेल्याबद्दल तेव्हाच माझ्यामध्ये शंका निर्माण झाली आणि तिथं डॉक्टर लोक आणि ते पोलीस लोक 10 वेगळे अलग अलग तऱ्हेनं बोलले। त्यांच्या चेहऱ्याच्या इकडे पाणी हावभाव पाहून मला एक शंका निर्माण झाली, कुठेतरी आपला घातपात करण्यात येत आहे म्हणून। आणि सांगायला लागले डॉक्टरनी बीपी तपासल्यानंतर तुम्हाला अटॅक आला। आता माझं ब्लड प्रेशरही वाढलं नव्हतं, मला शुगरची शिकायत नाही, अटॅक येण्याचा प्रश्नच येत नाही। पण अटॅक आणला म्हणून काहीतरी माझा घातपात होऊ शकतो त्या नावाखाली अशी एक शंका मला निर्माण झाली। आणि लगेच 20-25 जणांनी, आज पेशंटला आपण नेहमी पाहतो, 20-25 जण कोणा कंबर पकडली, कोणी हात पकडले, कोणी मान पकडली, अशा 20-25 जणांनी पकडून काही लोकांनी माझ्या दंडामध्ये इंजेक्शन टोचले। म्हणजे आपण इंजेक्शन पेशंटला कसं देतो,